नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी युनिट नंबर सेकंड च डेंटल हेल्थ चे जे वर्कबुक चे सोल्युशन बाकी आहेत ते बघणार आहोत। याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलेलं आहे की ट्रू और फॉल्स, सॉरी हु सेड टू हुम बघितलं होतं, आणि दोन पॅसेज जे होते ते पॅसेजचे उत्तर आपण लिहिलेले होते। ओके, तर आज आपण तिसरा जो पॅसेज आहे, तिसऱ्या पॅसेज मध्ये काय म्हटलेलं आहे, दिलेल्या शब्दांचा योग्य ठिकाणी वापर करायचा आहे आपल्याला। ठीक आहे, तर ते तीन शब्द कोणते आहेत ते शब्द आपण बघूया व त्यांचा अर्थ काय होतो हे समजून घेऊया। बघा, पहिला शब्द आहे सरफेस। सरफेस म्हणजे पृष्ठभाग, वरचा जो भाग दिसतो त्याला सरफेस म्हणतात, त्याला पृष्ठभाग असे म्हणतात। दुसरा आहे इव्हेंच्युअली म्हणजे अखेरीस। अखेरीस असा एक शब्द आपण वापरतो, त्याच्यासाठी इंग्रजीमध्ये इव्हेंच्युअली हा वर्ड दिलेला आहे। नेक्स्ट रिक्वायरमेंट। रिक्वायरमेंट म्हणजे काय? गरज। रिक्वायरमेंट म्हणजे काय? गरज। तर या ठिकाणी मी अर्थ पण लिहिलेले आहेत, ते अर्थ तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत, आणि या शब्दांचे प्रत्येकाची वोकॅब्युलरी मध्ये तुम्ही नोंद करत जायची, तुम्हाला पुढे इन फ्युचर मध्ये पण त्याची गरज पडू शकते। ठीक आहे, बघूया पहिला पॅसेज काय म्हटलेलं आहे। क्लिनिंग ऑफ माउथ इज द फर्स्ट रिक्वायरमेंट ऑफ डेंटल हायजीन। दातांची स्वच्छता करणे ही पहिली गरज आहे। रिक्वायरमेंट ही पहिली गरज आहे। ठीक आहे, क्लिनिंग ऑफ माउथ इज द म्हणजे तोंड साफ करणे ही दातांच्या स्वच्छतेसाठी पहिली गरज आहे, फर्स्ट रिक्वायरमेंट। ओके, इफ यू डोंट क्लीन युअर माउथ टिनी बाइट्स ऑफ फूड इनसाइड स्टिक टू द डैश ऑफ युअर टीथ एंड इन सरफेस इन स्पेस बिटवीन युअर टीथ। बघा, या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे की जर आपण तोंड साफ केलं नाही तर तोंडामध्ये टिनी बाइट्स ऑफ फूड इनसाइड स्टिक टू द सरफेस। इथं काय येणार? सरफेस। जर आपण तोंड साफ केलं नाही तर जे आपण पदार्थ खातो त्याचे लहान लहान पार्ट आपल्या दातांच्या पृष्ठभागावर काय होतील? जमा होतील, तिथं अडकतील। बिटवीन युअर टीथ म्हणजे दातांच्या मध्यभागी ते सरफेस वरती काय होणार? ते अडकणार, अडकून बसतील। नाउ जर्म्स फीड ऑन दिस फूड पार्टिकल्स दॅट इव्हेंच्युअली एट अप पार्ट्स ऑफ द टीथ टू। या ठिकाणी शेवटचा उरलेला जो शब्द आहे तो इव्हेंच्युअली हा लिहिणार आपण। ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण ह्या पॅसेजचे उत्तर लिहायची आहे। बघा, आता या पॅसेजचा अर्थ समजून देतो की इथंपर्यंत तुम्हाला सांगितलं की सरफेस वरती जमा झाल्यावर ते आपल्या दातांमध्ये अडकतील, दातांच्या गॅप मध्ये काय होतील? अडकतील। नाउ जर्म्स फीड ऑन दिस फूड पार्टिकल्स, नंतर ते अडकल्यानंतर जे दातांवरती कीटाणू असतात ते कीटाणू ते पदार्थ काय करतात? खायला सुरुवात करतात। ते खायला सुरुवात केल्यानंतर दॅट इव्हेंच्युअली अखेरीस इट अप पार्ट्स ऑफ द टीथ टू। ज्या वेळेस त्यांचे ते खाद्य पदार्थ संपतात आणि तिथे ते अडकलेले असतात आणि त्यावेळेस ते दातांना सुद्धा खायला सुरुवात करतात, अखेरीस ते आपल्या दातांना सुद्धा खायला लागतात, अशा ह्या पॅसेजचा उत्तर होतो। आणि अशा पद्धतीने आपण ह्या शब्दांचा वापर करू शकतो। कळालं? नेक्स्ट चौथा क्वेश्चन आहे, त्याला तीन शब्द दिलेले आहेत, ते तीन शब्द कोणते आहेत? सजेस्ट म्हणजे सूचित करणे, कन्सल्ट म्हणजे सल्ला देणे, एक्झामिनिंग म्हणजे तपासणी करीत आहे किंवा तपासणी करणे, असे ह्या शब्दांचे अर्थ आपल्याला अर्थ काढता येतील। आता बघूया आपण ह्या पॅसेज मध्ये हे प्रश्न, हे जे शब्द आहेत कुठे आपण वापरू शकतो ते व्यवस्थित आपण बघूया। वेल सी नीड्स टू डॅश अ डेंटिस्ट म्हणजे तिने डॉक्टरांचा, दातांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, कन्सल्ट। पहिल्या याचं उत्तर आहे कन्सल्ट। आफ्टर
एक्जामिनिंग हर टीथ म्हणजे दातांच्या तपासणी, तिच्या दातांच्या तपासणी नंतर द डेंटिस्ट विल सजेस्ट रिस्टोरेशन ऑफ टीथ विथ लाइट कट कंपोजिट फिलिंग मटेरियल. म्हणजे सर्वात पहिली जी प्रक्रिया आहे ती काय आहे की तिने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सल्ला घेतल्यानंतर डॉक्टर त्याच्या दातांची तपासणी करतील. तपासणी केल्यानंतर ते आपल्याला सूचित करतील की तुम्हाला कोणत्या प्रकारचे मटेरियलची कोणतं पदार्थ मटेरियल फिलअप करायचं आहे दातांमध्ये, जेणेकरून तुमचे दात काय राहतील, व्यवस्थित राहतील. म्हणून दातांची कोणतीही इजा झाली तर घरी बसले आपण चालणार नाही. दात हे आपल्या जीवनात महत्वाचे अंग आहेत, आपले शारीरिक अंग आहे. तर अशा इजा झाल्यानंतर, प्रॉब्लेम आल्यानंतर लगेचच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. फक्त दातांचंच नाही तर आपले जे जेवढेही इंद्रिय आहेत त्या इंद्रियांना ज्यावेळेस आपल्याला अडचणी येतात तर प्रत्येक वेळेस तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच पुढची कार्यवाही करायला हवी. पाचव्या प्रश्नात तीन शब्द दिलेले आहेत. हे पाचव्या प्रश्नातील तीन शब्दांचा अर्थ काय होतो, तीन थ्री वर्ड्सचा अर्थ मिनिंग काय आहे ते बघूया. एम्बरेस म्हणजे लाजीरवाने होणे, सोल्युशन म्हणजे उपाय आणि प्रॉब्लेम म्हणजे समस्या. तर अशा पद्धतीने ह्या शब्दांचा अर्थ होतो. आता बघूया त्यांना पॅसेज मध्ये आपण कशा पद्धतीने लिहू शकतो. नो वन शुड फील एम्बरेस्ड म्हणजे कोणीही लाजीरवाणे होऊ नये. फिजिकल डिफॉर्मिटी शारीरिक समज ज्या प्रॉब्लेम असतात, शारीरिक आपले अपंगत्व असतात, त्यांच्याबद्दल कोणालाही लाजीरवाणे होण्याची गरज नाही. म्हणून असं आपल्याला या ठिकाणी पॅसेज मध्ये म्हटलेलं आहे. हर प्रॉब्लम इज कॉल्ड क्राउडिंग म्हणजे तिची जी समस्या आहे त्या समस्येला काय म्हणतात, क्राउडिंग म्हणतात. म्हणजे तिचे अनइवन टीथ ग्रोथ जे होत होते, म्हणजे दातांची व्यवस्थितपणे वाढ होणे होत नाही, अशा समस्येला काय म्हणतात, क्राउडिंग म्हणतात. तर तिची काय समस्या होती, क्राउडिंगची. नाव देअर इज अ सोल्युशन फॉर दिस प्रॉब्लम. आता ह्या क्राउडिंग सारख्या समस्यांवरती एक उपाय आलेला आहे, त्या उपायाचा उपयोग करून आपण क्राउडिंग सारखे जे आपल्या दातांची अनइवन ग्रोथ असते त्यांना व्यवस्थित एका सुरळीत पद्धतीने आपल्या दातांची वाढ करू शकतो. ठीक आहे, सर्वांनी बघितले असेल टीथ वरती एक स्टीलची रिंग सारखी लावलेली असते, त्याच्याने दात काय असतात, सरळ स्ट्रेटपणे त्यांची वाढ होते आणि क्राउडिंग सारखी समस्या होत नाही. नक्कीच तुम्हाला हे तिन्ही पॅसेज आजचे कळाले असतील. पुढच्या भागासाठी आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला आपले वेळोवेळी नोटिफिकेशन मिळत राहतील आणि पुढचा भाग पण तुम्हाला लवकरात लवकर पाठवण्यात येईल.